हॅलो इव्हिवन वेलकम टू एम पी एस सी पॉईंट तर मित्रांनो आज एकवीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी राज्यसेवा पूर्वपरीक्षा दो दोन हजार बावीसची परीक्षा पार पडली आणि पेपर तुम्ही बघितलाच असेल तर बघा आयोग अगदीच तीन चार दिवसांनी आन्सर की आपल्याला देत असतो परंतु त्याआधी बऱ्याच जणांना उत्तरं जाणून घ्यायची असतात बऱ्याच जणांच्या कमेंट मी वाचल्या सर्वजण म्हणताय की की उत्तरं जे आहेत एक्सपेक्टेड आन्सर्स ते पब्लिश करा तर सध्या आज मी फक्त भूगोलाचे उत्तर तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये आणि उद्या सर्वचे सर्व उत्तर आपण एखाद्या व्हिडिओमध्ये बघूया चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बेसिकली पेपर जर म्हणायचा झाला तुमचा तर मॉडरेट लेवलचा पेपर होता काही क्वेश्चन जे आहेत ते खरंच हार्ड म्हणता येतील आणि काही क्वेश्चन इझी लेवलचे देखील होते आता बघा ज्याचा ज्या विषयाचा चांगला अभ्यास झालेला असतो त्याला तो पेपर किंवा तो विषय सोपा जात असतो त्यामुळे बरेच जे टेलिग्रामवरती पोल्स वगैरे होतात तर त्या पोल्सवरून काही ठरत नाही पेपर हार्ड होता कठीण होता तुम्ही सोडवला असेल तुम्हाला माहीत आहे पेपर कसा होता ओके आपल्या अभ्यासावरून आपण बेसिकली पेपर ठरवत असतो की हार्ड होता का कट इझी होता या व्हिडिओमध्ये आपण भूगोलाचे जे काही पंधरा प्रश्न जी एस वनमध्ये विचारण्यात आले होते तर त्याचे आन्सर्स बघूया उद्या मी पुन्हा एक व्हिडिओ किंवा वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्व उत्तरं सांगेल तर व्हिडिओ बनण्यासाठी खूप डिले झालेला आहे आज आत्ता जेव्हा मी व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे तेव्हा बघा साडे दहा झालेले आहेत रात्रीचे तर आपण आता एक वन बाय वन उत्तर बघूयात मी तुम्हाला उत्तर सांगतो त्यामागशी पार्श्वभूमी थोडी थोडी सांगतो कारण आता तुम्हाला फक्त उत्तर जाणून घ्यायचे आहे सो लेट्स गेट स्टार्टेड बघा सेट डी आहे माझ्याकडे हा आलेला आणि सेहेचाळीसवा प्रश्न बघा की सागर चक्रीवादळ मे दोन हजार एकोणासमध्ये अरबी समुद्रात तयार झाले हे एक विधान आहे आणि त्यानंतर दुसरं विधान बघा सागर चक्रीवादळाने दक्षिण कोकण किनाऱ्यावर मालमत्तेचे नुकसान केले तर दोन हजार अठरामध्ये हे वादळ आलेलं होतं त्यामुळे हे विधान आपलं चूक होऊन जातं आणि ऑप्शन नंबर बी जो आहे की दक्षिण कोकण किनाऱ्यावर तर याचा काही संबंध नाही हे सोमालियावरती आलेलं होतं हे वादळ जे आहे ते दोन हजार अठरामध्ये त्यामुळे दोन्ही विधान जे आहेत ते चुकीचे आहेत त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा फोर्टी नंबर सेवन नंबरचा हा हिस्ट्रीचा आहे त्यामुळे स्किप करूयात आपण जिओग्राफीचे बघणार आहोत बघा इथं आपल्या जोड्या लावायच्या आहे देश आणि त्यामध्ये करणारी स्थलांतरित शेती जिला आपण शिफ्टिंग ॲग्रिकल्चर म्हणतो तर या जोड्या कशा लागतात बघा तुम्हाला महाराष्ट्राची झूम हे तर लावायची होती ऑप्शन नंबर दोन तुमचा करेक्ट येणार होता कारण तुम्ही इथं भारत झूम केल्यानंतर म्हणजे चार चार इथं दुसरा ऑप्शनमध्ये चार आहेत चौथ्या ऑप्शन पण चार आहे आणि एक एक देखील सेम आहे त्यामुळे आपल्याला फक्त बी आणि सीचं कन्फर्म करायचं होतं नेमकं उत्तर काय आहे तर बघा बीचं उत्तर जे आहे ते मिल्पा आहे आणि ब्राझील जे आहे ते रोका आहे बऱ्याच जणांनी फिफ्टी फिफ्टीमध्ये हे आन्सर मारलं असेल तर ते तुमचं चुकीचं झालेलं आहे ऑप्शन नंबर दोन हा करेक्ट असणार आहे बरेच प्रश्न जे असतात रा राज्यसेवेमध्ये ते लॉजिक बेस असतात ते सुटत असतात जर तुम्ही थोडा लॉजिक लावला तर आता बघा त्यानंतर पुढचा प्रश्न आहे जोड्या लावा तर या प्रश्नामध्ये आपल्याला काही सिद्धांत दिलेले आहेत आणि इथं व्यक्ती दिलेले आहे, दिले आहे। दरवर्षी आयोग लाप्लास लाप तेजोमेक सिद्धांत यावरती प्रश्न विचारत असतो बघा सी नंबरची जोडी जर तुम्ही बघाल तर ही जोडी तुमची लाप्लासला लाप जात असते तर जर आपण बघितलं ऑप्शनमध्ये सीचं एक ऑप्शन तर सीचं एक एकाच ऑप्शनमध्ये आहे त्यामुळे तुम्ही हा ऑप्शन मारला असता तरी तुमचं उत्तर बरोबर आलं असतं आणि तेच आपलं उत्तर आहे या प्रश्नासाठी त्यानंतर डॅश डॅश हे मानवी भूगोलाचे जनक आहेत तर बघा याबद्दल प्रॉपर इन्फॉर्मेशन मी देखील सर्च केली मला मिळालं नाही आता आयोग याचं उत्तर काय देईल ते बघूया आपण कीमध्ये परंतु तुर्तास याचं एक एक्सपेक्टेड एक आन्सर म्हणून मी ऑप्शन नंबर थ्री तुम्हाला देईल आता हे शंभर टक्के खरं असू शकते किंवा नसूही शकते आयोग आपल्याला यावरती प्रतिक्रिया किंवा आन्सरकीद्वारे कळवेल त्यानंतर पुढचा प्रश्न बघा प्रवाहाचे प्रकार दिलेले आहेत आणि स्पष्टीकरण दिलेलं आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर दोन असणार आहे आता त्या जोड्या तुम्ही बघून घ्या कारण पेपर तुम्ही ऑलरेडी सोडवलेला आहे जास्त वेळ तुमचा मी घ्यायला नको तर त्यानंतर बाव त्यानंतर नेक्स्ट फिफ्टी टू नंबरचा क्वेश्चन बघा की स झेलम ही सिंधू नदीची उपनदी असून ती उलर सरोवरातून वाहते तर हे विधान बरोबर आहे आणि सतलज ही सिंधू नदीची दक्षिणेकडील उपनदी आहे हे विधान देखील बरोबर आहे त्यामुळे दोघं जे ऑप्शन्स किंवा जे स्टेटमेंट आहेत ते बरोबर आहे म्हणून विधान ए आणि बी बरोबर ऑप्शन नंबर सी तुमचा करेक्ट असणार आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया प्रवरा व कुकडी या नद्यादरम्यान स्थित डोंगरांना हरिश्चंद्र डोंगररांग म्हणतात बालाघाट पठारावरून मांजरा नदी वाहते तापी व वा गोदावरी नदी खोऱ्यादरम्यान सातमाळा आणि अजिंठा डोंगररांग आहे तर या प्रश्नाचं उत्तर सर्व विधाने बरोबर आहेत हे आहे ऑप्शन नंबर चार त्यानंतर पुढचं बघा आपल्याला वड्यांच्या प्रकार दिलेले आहेत वड्यांचे प्रकार आणि त्याच्या आपल्याला जोड़ा, जोड्या जुळवायच्या आहे बघा तुम्ही जर व्यवस्थित यामध्ये लॉजिक लावला तर तुमचं ऑप्शन नंबर थ्री हे करेक्ट आन्सर येईल त्यानंतर पुढे बघूया खालीलपैकी कोणती विधाने बाबर मैदानाबाबत बरोबर आहेत तर बघा सच्छिद्रता मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे नद्या अदृश्य होतात हे बरोबर आहे आणि भाबरपट्ट्यात वास्तव्य करणारे लोक पशुपालन करणारे गुजर आहेत तर हे देखील बरोबर आहे आणि भाबरपट्टा पिकांसाठी उपयुक्त आहे हे विधान सुख आहे कारण मोस्टली इथे खडकाळ जमीन असते आणि त्यामुळे तिथं पीक वगैरे यासाठी जमीन तेवढी फारशी उपयुक्त नाही असं म्हटलं जातं तर त्यामुळेच तुमचं ए आणि सी हे बरोबर येणार आहे ऑप्शन नंबर थ्री त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्राच्या शेतीसंदर्भातील विधाने पहा तर विधाने दिलेली आहेत मृदा धूप ही शेतीपुढील गंभीर समस्या नाही तर हे विधान जे आहे मित्रांनो ते चूक असणार आहे कारण ही समस्या आहे नदीपूर जंगलतोड आणि अनिर्बंध चराई यामुळे जमिनीची धूप होते हे विधान बरोबर आहे अतिरिक्त जलसिंचनमुळे जमीन शाहयुक्त होत आहे हे देखील बरोबर आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर बी आणि सी बरोबर म्हणजेच ऑप्शन नंबर एक असणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा राखीव जीवावरण किंवा जीवमंडल हे डॅशडॅशनुसार सीमांकित करतात तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते ऑप्शन नंबर एक आहे मध्यवर्ती भाग बपन जोन, बफर झोन आणि बफर झोन आणि संक्रमण भाग त्यानंतर फिफ्टी एट नंबरचा क्वेश्चन बघा याचं उत्तर डायरेक्टली बघा असं इथं शिवसमुद्रम कावेरी आणि कावेरी नदी जी आहे ती दि कर्नाटक तर सी वन आणि फोर सी वन आणि फोर ऑप्शन नंबर एक बरोबर येणार आहे त्यानंतर आपल्याला जोड्या लावायचं आहे बघा आता बी तुम्हाला माहित असेल ज्वालामुखी पुठा पठार यामध्ये जोड्या लावायच्या आहेत आपल्याला ज्वालामुखी पठार तुम्हाला माहित असेल दक्कनचं पठार आहे यावरूनच तुमचं बीचं एक नंबरचं ऑप्शन त्यामुळे तीन नंबरचा पर्याय बरोबर येणार आहे फिफ्टी नाईनचा ऑप्शन नंबर थ्री करेक्ट आहे त्यानंतर इथं दोन विधाने दिलेली आहे बघा दोन्ही विधाने बरोबर आहेत ओके सिक्स्टी नंबरचं एक तुमचं उत्तर येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण भूगोलाचे जे पंधरा प्रश्न आहेत ते या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे आता हा पार्ट वन आहे याचे सर्व बाकीचे पार्ट्स जे आहेत राहिलेले ते मी अपलोड लवकरच करेल आणि तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं नक्कीच माहीत होतील या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हीच महत्त्वाची माहिती किंवा आन्सर शेअर करायचे होते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करू शकतात आणि ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आजच्या व्हिडिओसाठी एवढेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग